नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। संघवाल्यां कडेन उलोवन मार्ग काडटले। आप गोंयात बीजेपीच्या बऱ्याक पर्रीकार विणे पासेकार करतले युती फायनल। ब्रिक्साक 12 कोटींची कामां, गडकरी उलयलो। काँग्रेसीचे आमदार मगो कडेन सोयरीकेक गेल्ल्या काँग्रेस पेटल्या डॅमेज कंट्रोलाक। दिग्विजय सिंग म्हणटा बाबू मडकयकाराक गठबंधनाचेर हालचाली। ब्रिटीश दलीस कार्लेटाच्या केशीत दोघूय आरोपी सॅमसन डिसोजा आणि प्लासिदो कारवालो निर्दोष। चिल्ड्रन्स कोर्टाचो 9 वर्सांनी निकाल। स्कार्लेटाची आवय चल्ली हायकोर्टात। वेळीच्या जे हल्लो केस सरकाराक फाटी घेऊक मेळना। मडगावच्या कोर्टान सरकाराचो अर्ज मारलो भायर। सरकाराच्या अर्जाक जखमी पोलिसांचो विरोध। केस सेशन्स कोर्टात। पणजे ओडीपीचं ड्राफ्ट फायनल। म्हापशेचं ओडीपी चालीक लांक मेकळो। कानेळचं 1500 अनाधिकृत घरां रेग्युलराईज करपाचो प्लान। आग्वाद पठार हेरिटेज साईट। मरीना 5 स्टार प्रोजेक्ट पर्वरेक कशेच येऊक दिवचे नात। नाका त्या पर्वरकरांच्या माथ्यार नाका। पर्वरकरांचे पाशेस टेस्ट करनाकात। आमदार रोहनाची शिटकावणी। आणि एफसी गोवान ब्राझीलचा खडेगाड क्लब सीआर फ्लामिंगोक मारले 1-0। पहिले प्री सीझन जैत राफायल कुएलन मारलो गोल। एफसी गोवाची टीम आयताराक गोयात। संघ केन्ना वेचणुकेत देवना। गोयच्या काय संघवाल्यांनी वैयक्तिक इलेक्शनाची तयारी केली असल्यार तांचे कडेन उलोवन मार्ग काडटले। बीजेपीक तसो भय ना म्हणून बीजेपीचो गोयचो इलेक्शन प्रभारी नितीन गडकरी मिडिया कडेन उलयलो। मोगो कडेन युती फायनल करपाची जबाबदारी खंय विनय तेंडुलकर, पार्सेकार आणि पर्रीकाराचेर दिल्या। आप गोयात आयल्यात ते बीजेपीक बऱ्याक। तांची धातली 8 मतां खंय काँग्रेसीची। ब्रिक्साक लागून गोयात 12 कोटींची कामां जातली। विशेषतः थोड्याबहुत प्रमाणात परिवारात काही प्रमाणात काही गोष्टीवर काही मुद्द्यावर काही प्रश्न आहेत। ते सर्व प्रेमाने समोपचाराने समन्वयाने त्यांना भेटून समजून घेऊन सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते प्रश्न सोडण्यात आम्ही यशस्वी व समजा वाटतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच कुठले निवडणूक लढवत नाही आणि संघामध्ये जे पदाधिकारी असतात ते कधीच राजकीय कामात डायरेक्टली भाग घेत नाही। जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर ते मग संघातलं पद सोडून मग ते काम करतात अशी संघाची परंपरा आहे। त्यामुळे या कुठल्याही राजकारणात संघ नाही आहे। त्यामुळे व्यक्तिगत स्तरावर काही लोकांनी भूमिका घेतली आहे। ज्यांनी घेतली आहे त्यांनी पण आजपर्यंत गोळ्या करता संघाकरता सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला सन्मान आहे। आणि आजपर्यंत आमच्या पक्षाची संघ स्वयंसेवक म्हणून मी जे संघात शिकलो ती परंपरा राहिली आहे। अनेक गोष्टी मनासारख्या होतात कधी मनासारख्या होत नाही। तरी स्वयंसेवकांनी कार्यकर्ते जी भूमिका असतात ती मांडतात पण त्याप्रमाणे काम करतात। तरी देखील या ठिकाणी काही जणांच्या मनात काही पॉलिसीजबद्दल काही मतभिन्नता आहेत परंतु ते आमचेच लोक आहेत आणि त्यांच्याशी निश्चितपणे आम्ही चर्चा करू आणि त्यातून मार्ग काढू। परंतु आजपर्यंत पक्षाचा आणि संघाच्या विचाराच्या आजपर्यंत तुम्हाला माहिती असेल की बलराज मधोकांपासून तर अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी काही वेळा संघातल्या काही लोकांनी अशी भूमिका घेतली आहे। पण इतिहास हाच आहे की सर्वसामान्य स्वयंसेवक आणि कार्यकर्ते किती मोठा माणूस असला तरी नेहमी संघटनेच्या बरोबर राहतात आणि त्याचा कुठलाच परिणाम दिसत नाही असंच आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे। त्याचबरोबर युती अलायन्स जी आहे त्याबाबतीत कुठली अडचण वाटत नाही आणि निश्चितपणे अलायन्स पण आमची निश्चितपणे होईल। मी आजच अशी सूचना मुख्यमंत्र्यांना आणि मनोहर पर्रीकरांना पण केली आहे की जिल्ह्यात भेटणार आहे की मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांतजींच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीशी चर्चा करतील
आणि त्यांच्या बरोबर युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात फायनल होईल असा मला विश्वास आहे. या दोन पक्षामध्ये युती होते तेव्हा स्वाभाविक लोकांच्या मागण्या असतातच, म्हणजे जास्त मागत असतात, चर्चा होत असते, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे आमचा आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत, आम्ही मिळून लढणार आहे. आणि मला तर कधी कधी असं वाटतं की ढवळीकर हे भाजपचेच मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचे आणि आमचे एवढे मधुर संबंध आहेत की मला असं काही वाटत नाही. उलट ते मला बोलले आणि ते वेळी मला गोव्याचं सरकार पुन्हा कसं आलं पाहिजे, आपण मिळून कसं काम केलं पाहिजे, त्यांचा अतिशय सकारात्मक रोल आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाच्या आमदारांशी माझी विस्तृतपणे चर्चा झाली आणि त्यांच्या मतदारसंघात भारत सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी मिळालेल्या कामाचा प्रभावी प्रचार कसा होईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही निवडणूक मागच्या पेक्षाही जास्त आमदार आपले निवडून येतील असा मला विश्वास आहे आणि जास्त मताने आम्ही निवडून येऊ असा विश्वास आहे. गोव्याचा प्रभारी झाल्यावर मी पण डिटेलमध्ये आमदारांपासून तर नेत्यांपर्यंत डिटेल सर्वे करण्याचा निर्णय घेतला, त्याचे प्रिलिमिनरी रिपोर्ट मला मिळाले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला जी आम आदमी पार्टीचा इथला जो एंट्रन्स आहे हा आमच्याकरता अतिशय चांगला आणि उपयोगाचा आहे. त्यांच्या वाढीकरता माझ्या शुभेच्छा आहेत, कारण ते 10 मतांपैकी तर त्यांनी 2 मतं आमची खराब केली, 8 मतं ती काँग्रेसची खराब करतातच असं दिसतं. त्यामुळे त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीला माझ्या दृष्टीने शुभेच्छा आहे. साहेबांना ते आम्हाला या निवडणुकीत जिंकण्याकरता फार मदतगार ठरणार आहे. काँग्रेसीचे आमदार मगो कडेन सोयरीकेक लागिल्ल्यान दिग्विजय सिंग डॅमेज कंट्रोलाक भोवता. कोणी कोणाकूय मिळूंक शकता, आपलो मोरल घट्ट जाय म्हणून चेल्ला कुमार उलयला. दिग्विजय बाबूक मेळ्ळो, गठबंधनाचेरूय उलोवप चल्लां. लुईजीन म्हणटा बाबू आणि मडकयकार काँग्रेसीचे खांबे. सेवा दलाच्या कार्यशाळेक मडकयकार खंयचो दिसलो ना. ब्रिक्साच्या रस्त्याचे टेंडर सरकारच्या खास कॉन्ट्रॅक्टराक कशे मेळ्ळे काय म्हणून रेजिनाल्डाक प्रश्न. MGP party, the alliance partner of the BJP, is trying to lure your MLAs. How are you reacting to this? No, see, anybody can approach anybody. But it is depends on an independent, individuals, to keep their morality, whether they are mentally strong, to fight against the BJP, the communal forces, or they want to with anybody. That depends on individual. I cannot give any comment about that. But I hope everybody is with Congress. Are the new cases here which perhaps causes them to... No, definitely. New and old. It is a mixed district. There will be new faces also. There will be old faces also. Brixan, the Red Sun pass on, the number got the pass on. ते पहिली टेंडर आहे चालू ना, पहिली टेंडर आहे त्यांनी क्लिअर करू शकतो. ते पहिली टेंडर पेंडिंग आहे, आता फ्रेश टेंडर काढले फॉर ब्रिक्स. इज इट अनदर वे ऑफ मेकिंग मनी? फ्रेश टेंडर काढला आणि तो कोणा दिला मास्टर फाइंड आउट करे. इट इज गिवन टू अवर टॉप कॉन्ट्रॅक्टर. सगळी काम ते रावा दिवपा लागले त्याला. आय कॅन टेल यू बापू कवळेकर is a strong pillar of the Congress party. 4.5 years we lied dormant. Babu Kavlekar is very right. We cannot lie dormant. We have to go forward and we have to take that space. Take that space. In the last election, we gave it to BJP. Ask Madhukar, I am sure he will be saying the same thing what I am saying, because इतले मजगती काँग्रेस पक्षाचो गोंय प्रभारी दिग्विजय सिंग शुक्रारा सांजे गोंयान पावलो. पांडुरंग मडकयकार आणि बाबू कवळेकार काँग्रेस सोडून मगोद वता म्हणून बोवाळ पडला. ह्या फाटभुयेर दिग्विजय सिंग बाबू कवळेकाराक मेळ्ळो. सिंग पांडुरंग मडकयकाराक सुद्धा मेळपाचो आसा. त्याचबरोबर अन्य काय असंतुष्टा बरोबर दिग्विजय सिंगाची बसका जावपाची आसा. शुक्रारा राती उसरा मेरेन खंय सिंग आघाडी करपा संबंधी विजय सरदेसायाक आणि अन्य काय राजकीय पक्षांक मेळटलो. आघाडी स्ट्रॅटेजी फायनल करूनच दिग्विजय सिंग शेनवारा दिल्ली वचपाचो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.
ब्रिटिशतली स्कारलेटाच्या केशीत चिल्ड्रन्स कोर्टान दोघा आरोपींक निर्दोष सोडले. आरोपी सॅमसन डिसोजा आणि प्लासिदो कारवालोचेर स्कारलेटाच्या मरणाक जबाबदार म्हणून आरोप आशिले. निकाल शुक्रारा पणजीच्या कोर्टान लायलो. 8 वर्सां उपरांत निकाल आयला. 18 फेब्रुवारी 2008 15 वर्सांच्या स्कारलेटाची बॉडी हणजूण दर्यावेळेर मेळली. पोस्टमॉर्टमा वेळार ताच्या पोटान ड्रग्ज मेळिल्ले. स्कारलेटाची आवय निकाला आड हायकोर्टात चल्ली. All the evidence did not point out anything against him, especially when Michael Mannion also did not come to the court. So do you think that was the link that actually, you know, made this a, it was not a watertight case anymore when Michael Mannion actually said it was said never a watertight case, but only thing was they tried to make a case with Michael. At the moment the allegations are proved false, so that's it. I can say whether they are fake, correct, let's not go into it. I have to see the judgment also. Accused number 1 was charged for all the offences, and why I was charged for under 107 for abetting. So basically police has said that A1 has done the crime and I have instigated or abetted him in doing that. So the court finally given a verdict saying that the police has failed, or the investigating officers have failed to prove that we have committed the crime. Samson D'Souza and Placido Carvalho dogui sutle. I would just say I'm happy. Justice has been prevailed. I'm happy. चिल्ड्रन कोर्टाचा निकाल स्कारलेटाच्या आवयक मान्य ना. ते हायकोर्टात वचपाची तयारी करता. I feel totally shocked and deflated. It was so quick. I want to see the judgment. I want to see where she what information she used to come up with the not guilty verdict. You know, I believe there was evidence there for some of those charges to have stuck. So I'm in total disbelief at the moment, really. After trial of 8 long years, the Panji Children's Court has acquitted accused Samson D'Souza and Placido Carvalho in British teenager Scarlett killing suspicious death case. The prosecution failed to establish that the 3 drugs which were found in the Scarlett's stomach in the autopsy report were given by the accused. Prosecution also failed to brought on record the key witness Mike Masala, who had claimed that he had seen accused Samson D'Souza last time with Scarlett. With camera person Shirish Mukesh Kumar for Prudent. गोयच्या सायबर सेल पोलिसांनी फेक फेसबुक प्रोफाइल अकाउंट करून चलियांक ब्लॅकमेल करपी बोरीच्या चंद्रहास राणेक अटक केली. अटक केलो 36 वर्सांचो चंद्रहास राणेन बायल मनशेच्या नांवान फेक अकाउंट केल्लो. त्या अकाउंटा वरवीं चलियांक फ्रेंड रिक्वेस्ट धाडटालो. उपरांत तांकां मॉडेलिंगा खातीर न्यूड फोटो दिवपाक सांगतालो. पुलिसांक चंद्रहासा कडल्यान एका चलयेचे 125 न्यूड फोटो मेळ्ळ्यात. घेऊया एक ब्रेक.